मी रोहिणी गोसावी, न्यूज 18 लोकमतच्या बोल मुंबई बोल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय हा शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. अभ्यासक्रम पूर्ण होत नाही मुलांचा आणि त्यामुळे शाळेचे तास वाढवण्यात यावे याविषयी एक जी आर काढण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मुलांना जास्त वेळ शाळेत राहावं लागणार आहे याच्यावर अनेक ठिकाणाहून काही सूचना येतात, पालकांकडून असतील किंवा पॅरेंट्स टीचर्स असोसिएशनकडून असतील. या सगळ्या वेगवेगळ्या मंचावर या सूचना मांडल्या जात आहेत की नक्की मुलांसाठी काय हिताचं आहे आणि हे शाळेचे तास वाढवणं मुलांच्या हिताचं आहे की नाही, पालकांच्या हिताचं आहे की नाही, या सर्व मुद्द्यांवर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शाळेतले जे मुलं ज्यांची मुलं शाळेत जातात असे सगळे पालक आहेत या ठिकाणी. त्या रोज जोपर्यंत शाळा सुटत नाही मुलांची तोपर्यंत या शिवाजी पार्कमध्ये बसलेले असतात सगळे पालक, त्यामुळे त्यांच्याकडून हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की मुलांच्या शाळेचं टायमिंग वाढवलं तर त्यांना काय तोटे सहन करावे लागणार आहेत आपण जाणून घेऊया. ताई सांगाल की तुमची मुलं कुठल्या वर्गात शिकतात आणि तुम्ही कुठून येतात? माझी मोठी मुलगी 10वीला आहे आणि छोटा मुलगा बालवर्गात आहे. तिची सकाळी 7:30 ते 12:30 शाळा असते. आता तुम्ही कुठून येतात आणि तुम्ही आता इथे दिवसभर जोपर्यंत तुमच्या मुलांची शाळा संपत नाही तोपर्यंत तुम्ही इथे बसलेले असतात? होय, मी महालक्ष्मीवरून येते. महालक्ष्मी 12:30 निघते, 12 निघते. तुम्ही असं जर आता शासन विचार करताय की मुलांची शाळा जी आहे त्याचा वेळ वाढवावा, आता किती तास मुलं तुमच्या शाळेत असतात आणि तुमचे किती वेळ घरापासून निघून शाळेत येईपर्यंत आणि शाळा सुटल्यानंतर परत घरी जाईपर्यंत किती वेळ लागतो तुम्हाला दिवसभरातला? माझी मोठी मुलगी सकाळची असल्यामुळे तिला सकाळी 7:15 घर सोडायला लागतो. 7:15 घर सोडायचं असेल, 7:30 शाळा असेल तर तिला सकाळी 5 उठायला लागतो. थंडीची वेळ आहे, पावसाची वेळ आहे तर तिला सकाळी तेवढा वेळ जमत नाही आहे. पुन्हा दुपारी शाळा 12:30 सुटते. 12:30 सुटल्यावर 1:30 ती घरी पोचते. 1:30 घरी पोचल्यावरती त्यांचे शाळेचे प्रोजेक्ट असतात, शाळेचा अभ्यास असतो, तो तिचा पूर्ण होत नाही. तर शासनाने कमीत कमी 1 तास कमी करून मुलांची शनिवारी शाळा ठेवावी की जेणेकरून मुलांना नेहमीच शाळेत थोडा अभ्यास करायला वेळ मिळेल. त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण नसल्यामुळे त्यांना शाळेत खोटं बोलायला लागतो. शनिवारी किती वेळ शाळा असते किंवा शनिवारी पूर्ण दिवस सुट्टी? शनिवारी पूर्ण दिवस सुट्टी असते, पण शनिवारी सुट्टी असून उपयोग होत नाही की त्यांचा क्लासमध्येच वेळ जातो. कोचिंग क्लासेसला त्यांना वेळ द्यावा लागतो 10वीचा असल्यामुळे. तुम्ही सांगाल की एक अशी सूचना येत आहे पालकांमधून आणि काही प्लॅटफॉर्मवरून की ज्या जयंती आणि पुण्यतिथीची सुट्टी असते मुलांना तर ती सुट्टी त्या सुट्ट्या रद्द करून त्या दिवशी शाळा भरवावी जेणेकरून इथले तास वाढवण्याची गरज पडणार नाही, ह्या सूचनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही सूचना खूपच चांगली आहे कारण की ह्या शाळेमध्ये आता 5 डिसेंबरचा हा 6 डिसेंबरचा हा कार्यक्रम असतो, मग ह्या शाळेला कमीत कमी 5, 6, 7 हे 3 दिवस सुट्टी जाते. म्हणजे एका सुट्टीसाठी 2 दिवस उगाचच त्यांचे वाया जातात, त्यामुळे अभ्यासाचा 2 दिवस वाया गेले त्याच्यामुळे मग हे तुम्ही तास वाढवल्यानंतर मग ते मुलांनाच त्रास होणार ना. कारण की आता बघा ट्रॅव्हलिंगमध्ये पण वेळ जातो. आता इथले स्टॉप मेट्रोमुळे आमचा स्टॉप खूप पुढे गेला आहे. ते एक तर माझी मुलगी बालवर्गात आहे, लहान आहे, चालायला जमत नाही तेवढा वेळ, मग आम्हाला घरी जायला 5:15 वाजतात, त्याच्यानंतर मग सगळं, त्याच्यामुळे जरा हे तास वाढवले तर खूपच त्रास होईल मुलांना. तुम्ही सांगाल की शाळेच्या मुलांचा वेळ सगळा शाळेत जातो पण पालक म्हणून शाळा भरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी बसून राहावं लागतं तर काय आणखी त्रास सहन करावा लागणार आहे? तर 1 ची शाळा असल्यावर आम्हाला 12:30 घर सोडावं लागतं, 12:30 घर सोडावं लागतं तेव्हा 1 च्या शाळेत पोचतो. इथं ब्रिजचं जिकडे तिकडे रस्त्याची कामं चालू असतात त्यामुळे लेट होतं. आणखीन जर आता शाळा 3 ला 4 ला सुटते तर आम्हाला पोचायला 5:30 5:30 वाजतातच. प्लस आता जी नंतरची जी शाळा आहे त्यांची 6:15 सुटणार आणि त्यावेळेला ऑफिसमधून सुटणाऱ्यांची गर्दी असणार बसला, आमची मुलांची गर्दी असणार बसवाले. बस कधी वेळेवर नसते, कधीच नसते वेळेवर आणि आली की भरून येणार. लहान मुलं तर आमची पहिली दुसरीची मुलं बालवर्गाची मुलं तर आम्ही कुठे घेऊन जाणार? त्यामुळे एवढी सुट्टी आणि एक्स्ट्रा सुट्ट्या खूप असतात शाळेला, त्या नको तितल्या सुट्ट्या न देता त्यांनी बरोबर ती शाळा मॅनेज केली, 1 तास कमी केला, 5:30 मुलं सोडली तर आम्ही बरोबर कमीत कमी 6:30 7 वाजेपर्यंत घरी जाऊ. कारण नंतर जिकडे तिकडे आणखीन ट्रॅफिक जाम वाढतं, सगळंच प्रॉब्लेम होतो खूपच. आणि आमचाही इथे खूप वेळ जातो ट्रॅव्हलमध्ये. शाळा जेव्हा 5:30 सुटणार, 6:30 किंवा 6 सुटणाऱ्या शाळा तर आम्हाला त्याच्या 1 तास अगोदर घरातून निघावं लागतं आणि घरी पोचायला 1.5 ते 2 तास लेट होतो. कारण नंतर ट्रॅफिक वाढतं, बसेस वेळेवर मिळत नाही, एकदम गर्दीमध्ये छोट्या मुलांना घेऊन चढू शकत नाही. म्हणून बोलतो ही बस गर्दीची बस जाऊ दे, पुढच्या बसमध्ये आम्ही चढू, असं होतं. त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतं.
मी सांगाल की आता मुलांचा जो वेळ आहे शाळेतला जर वेळ पकडला तर त्याच्यानंतर मुलांना फार वेळ मिळत नाही, म्हणजे अभ्यास करायचा असेल, त्यांना कोचिंग क्लासेस असतील किंवा अदर ॲक्टिव्हिटीजसाठी कशा प्रकारे तुम्ही आत्ता मॅनेज करता, आणि जर शाळेची वेळ वाढली तर किती कठीण होणार आहे हे सगळं मॅनेज करणं? आत्ता तर एक वाजल्यापासून चार वाजेपासून शाळा असते म्हणून एवढं काही प्रॉब्लेम नाही, पण उद्या पहिलीला फर्स्टला गेल्यावर एक वाजल्यापासून साडेसहापर्यंत शाळा आहे, मग त्याच्यानंतर ते ट्युशनला कधी जाणार, शाळेचा अभ्यास कधी करणार, ट्युशनचा अभ्यास कधी करणार, आणि मग खेळायला पण त्यांना वेळ भेटत नाही ना, म्हणून शाळेचं टायमिंग जरा कमी करावं, आणि नको ते सुट्ट्या आहेत तेव्हा शाळा चालू ठेवावी आणि शनिवारची पण चालू ठेवावी असं मला तरी वाटतं. मी सांगाल की आणखी एक सूचना अशी समोर येते की ज्या ठिकाणी म्हणजे रिलिजियस इशू असेल, हे हिंदू मुलं ज्या ठिकाणी जास्त असतील त्या ठिकाणी बाकीच्या धर्मांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या देऊ नयेत, कारण त्याचा मुलांनाही काही फायदा होत नाही, अशी ही सूचना येते, तर काय वाटतंय तुम्हाला? नाही, बरोबरच आहे, त्यामुळे कसं मुलांना बाकीचा टाईम अदर ॲक्टिव्हिटीज करायला मिळेल, कारण की शाळेचा टायमिंगच ऑलरेडी त्यांचा 8:10 to 1:30 आहे, त्यातच त्यांचा वेळ जातो, आणि बसने येण्यामध्ये 2:30 होतं त्यांना, मग परत क्लासेस वगैरे असतात, अदर ॲक्टिव्हिटीज असते, तर त्यांना टाईम मिळू शकत नाही, म्हणून बाकीच्या सुट्ट्या देण्यापेक्षा एक तास कमी करून शाळा ठेवावी. मी सांगाल की मुलांचा सिलेबस कम्प्लीट होत नाही त्यामुळे ही जी आहे सूचना मांडण्यात येते, जी आर काढण्यात येणार आहे की मुलांच्या शाळेचं टायमिंग वाढवण्यात यावा, तर सिलेबस पूर्ण होत नाही तर याच्यामागे अनेक कारणं आहेत, तर काय तुम्हाला वाटतंय काय 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 करणं असू शकतं? कारण शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावल्या आहेत, त्याची गरज नाही आहे ना, शिक्षकांचं काम नाही आहे इलेक्शन ड्युटी करायचं, त्यांनी मुलांना शिकवायचं का इलेक्शन ड्युटीज करायच्या? तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला होता जयंती आणि ह्याचा, जयंती आणि पुण्यतिथीला सुट्टी दिली, समजा गुरु नानक जयंतीला सुट्टी दिली, किती शाळेतल्या मुलांना गुरु नानक माहिती आहेत? नाही माहिती, खरंच नाही माहिती, आयदर ते सुट्टीत घरात राहणार नाही तर पालकांबरोबर फिरायला जाणार, अभ्यासा होत नाही, त्या दिवशी जर का शाळा चालू ठेवल्या तुम्ही त्यातला एक तास त्या व्यक्तीविषयी माहिती द्या मुलांना, की मुलांना त्या व्यक्तीविषयी पारसी न्यूइयर माहिती पडेल, पारसी न्यूइयर काय आहे, आपले जे जरी वेगवेगळे धर्म असतील किंवा वेगवेगळे सण असतील त्या सगळ्या सणांबद्दल त्या दिवशी माहिती दिली तर ती मुलांनाही पोचेल, मुलांनाही आपलं कल्चर इंडियातलं कळेल, फक्त हिंदू मुस्लिम कॅथलिक हा प्रश्न नाही आहे, सगळ्या ज्या पुण्यतिथ्या जयंत्या आहेत त्या त्यांनी रद्द कराव्यात आणि त्या दिवशी शाळा चालू ठेवावी, आणि त्या दिवशी त्या मुलांना त्या व्यक्तीबद्दल जरी एक तास सांगितलं तरी भरपूर काही आहे, शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटी कॅन्सल कराव्यात जेणेकरून शिक्षण पूर्ण शिक्षक पूर्ण वेळ देतील, आणि सरकारची दुटप्पी भूमिका आहे, एकीकडे सरकार सांगतं पुस्तकं कमी करा, सर्व शिक्षण अभियान आहे, हे आहे ते आहे, आणि दुसरीकडे मुलांवरती प्रोजेक्ट 20 mark इंटरनल हे मार्क ते मार्क अगदी पहिलीपासून मुलांना आहेत, पहिलीपासून, ज्याची गरजच नाही आहे, पूर्ण वेळ शिक्षकांनी दिला ना तर ह्याच्यामध्ये बरेचसे बदल, शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे जी आर काढत बसण्यापेक्षा लक्ष इथे द्यावं. पण आत्ता मुलांना किती हेक्टिक होत आहे, आत्ताच जर आपण बघितलं तर मुलांना पुस्तकांचं ओझं असतं, प्रत्येक विषयाचा अभ्यास करणं, त्याचे क्लासेसला जाणं खूपच हेक्टिक होतं, शाळेपासून घरापर्यंतचा प्रवास असतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांवर याचा कसा प्रकारे परिणाम होऊ शकेल? बराच होतो परिणाम, ट्रॅव्हलिंग करणारे काही पेरेंट्स असतात, लांबून येणारे काही पेरेंट्स असतात, त्यांना आता ह्या जसं बाई मॅडम म्हणाल्या होत्या BST येतात त्या महालक्ष्मीवरनं शिवाजी पार्क, इट्स अ क्वाईट डिस्टन्स, त्यांना ट्रॅव्हल करणं इथे येणं त्या मुलांना परत त्या परत जाणार म्हणजे तेवढाच तास त्यांना परत जायला, त्या घरात नाही आहेत, त्या जाण्या येण्यातच आहेत फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये, आणि अभ्यासाच्या दृष्टीने 110% मुलांवर फरक पडतो, कारण की शाळेमध्ये अर्धा वेळ त्यांना एक तर ही प्रोजेक्ट असतात ते त्यांना घरी करायचे असतात, टीचर शाळेत प्रोजेक्ट शिकवत नाही, मग तर शाळा बाह्य झाला विषय प्रोजेक्ट करणं, आणि बहुतांशी मुलं प्रोजेक्ट करत नाहीत, ती बाहेरूनच पेरेंटकडनं करून घेतात, त्याचा काही उपयोग मुलांना 0, म्हणजे त्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही मुलांना विचारलात तर त्यांना काही माहीत नसतं, कारण त्यांच्या आईवडिलांनी केलेलं प्रोजेक्ट असतं किंवा कुठून तरी आणखीन स्कॉटिश ब्रिटिशमध्ये गेलात तर त्यांनी बाहेरून त्याच्यासाठी चार्ज असतो प्रोजेक्ट करून द्यायला, ते केले जातात, तर त्याचा उपयोग जेणेकरून मुलांना होईल असे काहीतरी नियम त्यांनी घालावेत, शिक्षकांचा दर्जा म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारावा, रादर दॅन फक्त हे असे GR काढत बसण्यापेक्षा मंत्र्यांनी नीट अभ्यास करावा, शिक्षण जे कोणी शिक्षक ह्याच्यामध्ये असतील म्हणजे तुम्ही म्हणता डिपार्टमेंटल इन्स्पेक्टर वगैरे त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि मग GR काढावेत की खरंच मुलांना किती त्रास आहे, मुलं आणि पालक, कारण जे काढणारे आहेत ना, मला वाटतं हां म्हणजे असं जे काढणारे आहेत त्यांची मुलं ह्यातनं आयदर बाहेर गेलेली असावीत किंवा त्यांना काही पडलेलं नाही, त्यांच्याकडे गाडी घोडं सगळं आहे न्यायला आणायला सगळं करायला, नॉर्मल जे जनरल पब्लिक आहे ना त्यांना जो त्रास होतो तो त्यांच्यापर्यंत कधीच जाणार नाही.
बरोबर आहे. हा GR काढण्याच्या आधी अशा प्रकारच्या पालकांकडून सूचना ज्या मिळाल्या आहेत त्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत की फक्त शाळेचे तास वाढवण्यापेक्षा बाकीच्या ज्या शिक्षकांच्याही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कमी करून बाकीच्या अनावश्यक शाळेच्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करून जर मुलांना शाळा त्या दिवशी ठेवली तर मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडू शकेल आणि शाळेचे तास वाढवण्याची वेळ येणार नाही असे असा सूर या सगळ्या पालकांच्या ह्याच्यातून निघतोय. या कार्यक्रमात आपण आणखी चर्चा करणार आहोत पण आत्ता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बोल मुंबई बोल मध्ये तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय शाळेचे तास वाढवणं हा मुलांसाठी हिताचा निर्णय असणार आहे पालकांसाठी हिताचा निर्णय असणार आहे. आपल्यासोबत सगळे पालक आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलूया. तुम्ही सांगाल की तुमची मुलं कुठल्या शाळेत आणि किती वेळ शाळेत असतात आणि जेवढी वेळ ते शाळेत असतात तेवढा वेळ त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं शिक्षणावर जे शिक्षक शिकवतात त्यांचा वेळ कुठे वाया जातो असं वाटतं तुम्हाला? तसं तर माझा मुलगा आता सध्या बालवर्गामध्ये बालमन शाळेमध्ये आणि त्यांचं आता शाळेचं टायमिंग 1 ते 4 आहे त्यामुळे तो टायमिंग ठीक आहे म्हणजे त्यांना सध्या आहे तो टायमिंग ठीक आहे पण जर याच्यापुढे वाढवला तर हां थोडं कठीण असणार म्हणजे एवढं लहान मूल आणि एवढं 5 तास बसणं त्याला थोडं कठीणच जातं किंवा तेवढा अभ्यास करणं. एखादं मोठं मूल बसू शकतं पण लहान मूल तेवढ्या वेळात नाही बसू शकत. थोडं तुम्ही सांगाल की पालकांसाठी कशा प्रकारचा निर्णय असणार आहे जर शाळेचं टायमिंग वाढवलं तर मुलांबरोबर खरं तर पालकांची शाळा असते मुलं जेवढा अभ्यास करत नाही तेवढा पालकांना अभ्यास करावा लागतो हल्लीच्या काळात त्यामुळे जर शाळेचं टायमिंग वाढवलं तर ते पालकांसाठी कशा प्रकारे त्रासदायक ठरणार आहे? नाही पालकांसाठी तर खरंच खूप त्रासदायक होणार आहे कारण का त्यांना पण ड्युटीवरनं यायचं असं पुन्हा जाऊन घरी जेवण करायचं असतं म्हणजे टाईम वाढवला तर खूप हालत होणार आहे पालकांची. शिवाय ट्युशन असतात इकडनं शाळेत नेऊन ट्युशन पुन्हा टाईम वाढवलं पुन्हा तेवढंच वेळ जाणार ना त्यांचा नको वाढवायला नकोच. शाळा असेल ट्युशन असेल अदर ॲक्टिव्हिटीज असतील या सगळ्या याच्यामध्ये शाळेतली मुलं खरं तर दिवसभर बिझी असतात पण शाळेचा टायमिंग वाढवला तर त्यांच्या पुढच्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच कारण की शाळेचा वेळ त्याच्यानंतर त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज किंवा डान्स काही अदर ॲक्टिव्हिटी मग त्यातही त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स द्यायचा असेल तर त्यांना म्हणजे थोडा रेस्ट तर हवा की नाही. मुलं लहान आहेत त्यांना ते सगळं झेपलं पण पाहिजे की नाही म्हणून शाळेचा टायमिंग वाढवला तर त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीवर प्रॉब्लेम म्हणजे हे होईल त्रास होईल. मी सांगाल की तुमचा मुलगा 10वीत आहे तर त्याचा जो पूर्ण वेळ आहे शाळेतला त्याचा कुठला वेळ शाळेतला वाया जातो आहे असं वाटतंय तुम्हाला आणि जो वाया जाणारा वेळ आहे त्याच्यामध्ये जर शिक्षकांनी शाळेचे विषय शिकवले तर त्याचा फायदा होऊ शकेल? येण्या जाण्याचाच वेळ फार वेळ जातो आहे त्यांचा आणि त्याच्यामध्ये मुलांना ज्या जयंती वगैरे आहेत त्या ताई बोलल्या होत्या जयंती वगैरे त्याच्याबद्दल जर थोडी माहिती दिली तर मुलांना फार बरं पडेल. आता त्याची कसलीच माहिती मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुट्टी असल्यामुळे पालक लोक मुलांना सहसा बाहेरच फिरायला घेऊन जातात. तुमचा मुलगा काय करतो सुट्टी ज्या दिवशी अशी जयंती किंवा पुण्यतिथीची सुट्टी असते त्यावेळेला मुलांचा वेळ कसा जातो किंवा काय असतं ते? माझी मुलगी 10वीला असल्यामुळे तिचा बहुतेक वेळ तर वया पूर्ण करण्यातच जातो कारण त्यांना सकाळी शाळा लवकर असल्यामुळे दुपारी पण उशिरा असते शाळा तर तिचा वेळ वया पूर्ण करण्यामध्येच जातो. त्याच्यामुळे शनिवारवर जी सुट्टी मिळते आम्हाला ती वया पूर्ण करण्यातच जाते आणि पुन्हा त्यांना प्रोजेक्ट असतात तर प्रोजेक्ट त्यांना सतत दाखवायचे असतात. एखाद्या वेळेस शिक्षकांनी वही नाही तपासली तर त्यांना पुन्हा ते रिपीट करायला लागतं की एक वेळेस लिहिलं असतं तिथे 2 वेळेस लिहावं लागतं त्यांना. तुम्ही सांगाल की ज्या GR काढण्याचा निर्णय विचार सरकार करत आहे काय तुमची त्याच्याबद्दल प्रतिक्रिया? आजकालच्या मुलांचं कसं झालं आहे सगळं सोपं झटपट कोणतीही माहिती हवी असेल लगेच गुगलवर सर्च करून मिळते पण ते त्याच्यात तेवढी उत्सुकता नसते जसं आपल्या वेळेस कोणतेही प्रोग्राम असेल 15 ऑगस्ट असं विजन असं किंवा अदरवाईज लोकमान्य मी असं बोलत नाही पण ते आपल्याला आपल्या गुरूंकडून आपल्या भाषणाची स्क्रिप्ट भेटायची आपण बोलायचो आपल्याला ती उत्सुकता असायची पण आता तसं काहीच नाही. मुलं येतात मम्मी मला हे पाहिजे आहे लगेच गुगलवर सर्च कर म्हणजे गुगलचे जसं इफेक्ट आहेत साईड इफेक्ट पण आहेत ते मुलं बिघडतात घेणारे कमी. आता जो विषय आहे की सरकार विचार करतंय की शाळेचे तास वाढवण्यात यावेत पण अशा सूचना येत आहेत की शाळेचे तास वाढवण्यापेक्षा तुम्ही जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करा. त्या रद्द करा अदरवाईज करू नका पण मुलांना तुम्हाला खरं शिकवायचं ना हे तुम्ही शिकवा जे चांगलं आहे ते
सुट्ट्या देऊन मुलं फ्री होतात आणि पालकांना आणखीन त्रास देतात. पालक बिचारे मुलांच्या मागे लागतात. खरंच ते डोईजड होतं. मला नाही वाटत की त्यांनी तास वाढवावेत. जे खरंच करण्यासारखं ते करावं, बाकी काही करू नका. तुम्ही सांगाल की जयंती असेल, पुण्यतिथी असेल, अशा वेळेला तुमच्या मुलांचे दिवस कसे जातात, म्हणजे काय करतात दिवसभर सुट्टीच्या दिवशी? दिवसभर मग ते उशिरा उठणं, गार्डनमध्ये जाणं, खेळणं वगैरे, ह्याच्यातच त्यांचा वेळ जातो. बाकी त्यांचा काय अदर ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे तो दिवस घालवायचा त्याबद्दल काही होत नाही. अभ्यास म्हणजे काहीच नाही असं. त्यापेक्षा शाळेत येऊन त्यांनी जर त्या विषयी माहिती दिली, त्या मॅडम म्हणाल्या, तसं झालं तर खूप छान होईल. तुम्ही सांगाल की सिलेबस पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी किंवा शाळेनं आणखी काय काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? सिलेबस पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळेत घेतला पाहिजे अर्धा, म्हणजे ते घरी पाठवतात ना घरी करायला, तर ते पालकांनाच अर्धा करायला लागतो. मुलांना मग कळत नाही त्याच्यातलं, तर पालकांनी तिकडे सोडून घ्यावं शाळेत. आणि बस एवढं. तुम्ही सांगाल की सिलेबस पूर्ण करण्यासाठी शाळेने काय आणखी उपाययोजना करण्याची गरज आहे? मी तर म्हणते सिलेबस पूर्ण करण्यासाठी स्कूलमध्येच करून घ्यावं, कारण ते नुसतं एक्सप्लेन करतात आणि मुलं घरी येऊन मग आपल्याकडनंच हेल्प करून सिलेबस पूर्ण करतात. तुम्ही सांगाल की ह्याच प्रश्नावर एक पॉईंट आहे, एकेका वर्गात मुलं किती असतात त्याच्यावर राज्य सरकारने लक्ष द्यावं. मला वाटतं बालमूनमध्ये 60-70 मुलं एका वर्गात आहेत, एक टीचर असते आणि 60-70 मुलं असतात, किती मुलांचं लक्ष असू शकेल? जरा राज्य सरकारने हे म्हणजे असं काही करण्यापेक्षा वर्ग वाढवावेत, मुलं एक 40-50 असतील एका वर्गात, तेवढं लक्ष त्या टीचरचं राहतं. परत 5वीनंतर प्रत्येक विषयाची टीचर बदलते. 4थीपर्यंत कसं असतं, सिंगल टीचर असते, तिला प्रत्येक मुलाची माहिती असते, तीच विषय शिकवते सगळी. 5वीनंतर टीचर येते जाते आणि ती तशी बऱ्याच वर्गात येते आणि जाते, त्याच्यामुळे तिचं इंडिव्हिज्युअली नाव लक्षात असणं किंवा त्या मुलाची माहिती लक्षात असणं शक्य नाही. आणि त्यांचा खरंच सिलेबस पूर्ण होत नाही हा फॅक्ट आहे. त्यांचा सिलेबस पूर्ण होत नाही म्हणजे अक्षरशः अशी धावपळ असते नंतर की एक्स्ट्रा सुट्टीच्या दिवशी नाहीतर एक्स्ट्रा शाळा सुटल्यावर शाळा थांबवतात एक तास, आणि त्यांचा पोर्शन 8वी 9वी 10वी सर्रास असं होतं की एक तास शाळा पुढे माझी मुलगी सांगते, आई मला पुढे एक्स्ट्रा लेक्चर आहे एक तासाचं, सायन्सचे एवढे धडे शिकवायचे राहिले, हे असं सर्रास होतं. शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करता येतील असं तुम्हाला वाटतं? सिन्सिअरली जर का शिक्षक शिकवत असेल तर पोर्शन काही असा वास नाही. आता तर त्यांनी मार्क पण तसे काही ठेवले नाही आहेत. 8वीपर्यंत पास होतं ते रद्द झालं, आता एक्झाम्स आहेत त्यांना. त्या एक्झाम्सप्रमाणे त्यांनी नीट घेतलं तर पूर्ण, जसं आमच्या वेळेस 10वीला पूर्ण पुस्तक बोर्डाला येतं, पण 9वीपर्यंत मुलांना हाफ सिलेबस 6 महिला असतो आणि पुढचा हाफ पुढच्या 6 महिला असतो, म्हणजे अर्ध पुस्तकच असतं, पूर्ण पुस्तक नसतं. म्हणजे त्यांना अर्धच पुस्तक शिकवायचं आहे 6 महिन्यात आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यात अर्ध. दिवाळीला 21 दिवसाच्या सुट्ट्या असतात, एक आठवडा आधी एक मधला एक आठवडा नंतर एक आठवडा, त्यातूनही ते कमी करू शकतात 1-2 सुट्ट्या शेवटच्या किंवा सुरुवातीच्या करू शकतात, नाही असं नाही. क्रिसमसला म्हणजे जसं तुम्ही म्हणालात रिलिजनप्रमाणे शाळा आहेत, कॉन्व्हेंटला ऑलमोस्ट 11 दिवसाची सुट्टी असते आणि आता सगळ्याच शाळा क्रिसमसला सुट्टी देतात. मराठी मीडियम असू दे, गणपतीला 5 दिवसाची सुट्टी, सुट्ट्या वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे कदाचित शिक्षकांना पोर्शन पूर्ण करणं शक्य होत नसावं. तर नक्कीच हे जे म्हणजे गुरु नानक जयंती किंवा पारसी न्यू इयर किंवा अशा कितीतरी जयंत्या असतात, आता इथे आपण उभे आहोत, इथे बालमोन शाळा आहे, इथे आंबेडकर जयंतीनिमित्त 3 ते 4 दिवस सुट्टी दिली जाते, कारण त्यावेळेला एवढा मॉपच असतो इथे की मुलं शाळेत येऊही शकत नाहीत आणि जाऊही शकत नाहीत. अशा एक म्हणजे ही त्या एका इंडिव्हिज्युअल शाळेची एक्स्ट्रा सुट्टी झाली 3 दिवस, म्हणजे त्यांना त्याच्यात अभ्यास पूर्ण होणार नाही. अशा बऱ्याच शाळांचे बरेचसे प्रॉब्लेम असू शकतात, पण ते सरकारने योग्यरीत्या मॅनेज केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे की मुलांचे तास वाढवून मुलांना त्याचा परिणाम होणार नाही आहे, त्यांनी त्याचं नीट मॅनेजमेंट करणं योग्य गरजेचं आहे. बरोबर आहे. एकंदरीतच शाळेचे तास वाढवल्याने सिलेबस पूर्ण होईलच याची गॅरंटी नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या काही मार्गांनी अनावश्यक सुट्ट्या कमी करून या मुलांचा सिलेबस पूर्ण करावा असे अशा अनेक सूचना या पालकांमधून येत आहेत. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.